कधी नाही. त्याच्यामुळं लांबल्याल बरं. म्हणून मार्केट कमिटीच्या संदर्भात सुद्धा मी अतुल शेटला सांगितलं की मार्केट कमिटीमध्ये पूर्वी ग्रामपंचायतीच्या आणि सोसायटीच्या सभासदांकडून संचालकांकडून मतावर निवडणूक व्हायची. या सरकारला वाटलं तसं नको, जनतेत करा. माझं मार्केट कमिटी तुमची आहे, उद्या तर एकत्रित आपल्याला जिंकायची आहे. आणि मार्केट कमिटीचा टर्नओव्हर 1200 कोटी रुपये तुम्ही म्हणणार. माझ्यासारखी परळीची एवढी छोटी मार्केट कमिटी जर शेतकऱ्यांसाठी हा निर्णय करू शकते तर खातेदार शेतकऱ्यांसाठी, तर या जुन्नर तालुक्यातली ही सगळ्यात मोठी मार्केट कमिटी का करू शकत नाही. म्हणून मी अतुल शेटला म्हणलं तुम्ही ही मागणी करा, ही जनतेच्या आणि शेतकऱ्याच्या हित आहे. म्हणून कितीही संकट आली, निसर्ग जरी कोपला, सरकार जरी कोपलं, तरी शेतकऱ्याच्या जातीला कायम मदतीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही सगळेजण या ठिकाणी खांद्याला खांदा लावून संघर्ष करायला तयार आहोत. संघर्षाची सुरुवात आता झाली आहे हे सांगायला आलोय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद.